त्या दिवशी बरं वाटलं का मग तुला? हा परवा ना. बरं झालं आई तू आनंद बरोबर मोरावळा पाठवलं असते. अग काही चवच नव्हती जिभेला, काही खावसच वाटत नव्हतं. मोरावळा खाल्ल्यावर मजा आली. हो की नाही? अग हळू हळू. काय झालं असायला तुला इतकं हळू आता? अग आनंदची मजा, मी अगदी मिटक्या मारत मोरावळा खात होते म्हणून त्यांनी तो थोडासा टेस्ट केला. अग हो, खूप आवडला त्यांना, बोट साटत राहिले आणि मला म्हणाले असा मोरावळा खायला मिळणार असेल तर प्रेग्नंट राहावं. मी म्हटलं मोरावळा कोणीही खाऊ शकत, तुम्ही खा. देन की करून त्यांच्यासाठी पण, त्यात काय एवढं? पहिल्या आणि आत्ताच्या प्रेग्नन्सीत हा फरक आहे, तुझं माझ्या बरोबर असण, मला काय हवंय नकोय ते पाहणं, माझे लाड पुरवणं. जुईच्या वेळेला हे काहीच. अग जुईला का नाही आणलं सत्ता येताना? काय ग काय झालंय? कुठे असणार जुई? गेलीये तिच्या अपर्णा मावशीकडे. काल रात्रीच फोन आला होता अपर्णाचा. अति होतंय हे असं वाटतंय आई मला. अपर्णा खूप जुई जुई करत असते ग. भलते सलते विचार येतात ग आई मनात, बरं नाही वाटत. तायडी मला समजते ग तुला काय म्हणायचे ते, पण आत्ता हे असले भलते सलते विचार करून जीवाला त्रास नको करून घेऊस. आत्ता फक्त तुझा आणि बाळाचा विचार कर, आनंदी राहा.